मार्जिन मनीमध्ये दुप्पट वाढ करावी महिना पन्नास हजार रुपये रोख मानधन मिळावं गहू तांदूळ व्यतिरिक्त ता अन्य वस्तू विक्रीची परवानगी द्यावी यासह विविध मागण्यांसाठी रेशन धान्य दुकानदारांचा देशव्यापी संप सुरू आहे महाराष्ट्रातील रेशन दुकानदार या संपात पूर्ण ताकदीनिशी उतरलेत या संपाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व रेशन धान्य दुकानदारांनी आपली दुकानं बंद ठेवून ते बेमुदत संपात सहभागी झालेत आज करवीर तालुक्यातील रेशन धान्य दुकानदारांनी जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे करवीर तालुका अध्यक्ष संदीप पाटील यांच्या उपस्थितीत करवीर तहसील कार्यालयासमोर द्वारसभा घेऊन शासनाच्या निषेध केला हा संप चिरडण्याचा प्रयत्न सरकारनं केल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा संघटनेनं दिला आहे आमचं जे मानधन आहे आमचं जे मार्जिन मने आहे ते तुटपुंज आहे दीडशे रुपये आहे ते डबल व्हावं आणि जे आमच्या दुकानदार आहेत त्याला ठोस मानधन प मन पन्नास हजार मिळावं तसेच जो स्टेशनरी खर्च आहे तो मिळावा तसेच आमचे जे ब भाडं आहे स्तव आमच्या ज्या दुकानाचं ते सरकारनं भागवावं आणि आमच्या एका दुकानामध्ये सेल्समन मापाडी आणि दुकानदार असे तीन लोकांचं कुटुंब अवलंबून असल्यामुळे यामध्ये ठोस वाढ करावी ही आमची मागणी आहे आणि सरकारनं आमच्या ह्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलेलं दिसत आहे आमच्या ह्या मागण्यांकडे नाकारतेपणाची भूमिका दिसत आहे आमचा संप मोडण्याचा प्रयत्न सरकारचा आहे तो आम्ही आम्ही हे आंदोलन आणखीन तीव्र करू संघटनेच्या वतीनं जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं संघटनेच्या जिल्हा स्तरावरील मागण्या मार्गी लागल्या असून शासन स्तरावरील मागण्या शासनाला कळवल्या आहेत त्यामुळे संप माग घ्यावा असं आवाहन जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून करण्यात आलंय त्यांच्या मार्जिन मनी मध्ये वाढ व्हावी त्याच्यानंतर त्यांना मा मासिक पन्नास हजार रुपये ठोक मानधन मिळणं आणि गहू आणि तांदूळाच्या व्यतिरिक्त इतर वस्तूंचं वितरण करण्यास परमिशन देणे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या शासन स्तरावर असल्यामुळे त्याची मागणी आम्ही शासन स्तरावर पाठवलेली आहे आजच संबंधित संघटनेच्या सं निवेदन आम्हाला घेऊन आमच्याशी चर्चा केली बाबतीत आम्ही त्यांना प्रशासनाच्या वतीनं सदरचा संप हा लवकरात लवकर मागे घ्यावा यासाठी प्रशासनाच्या वतीनं आम्ही त्यांना विनंती केलेली आहे संपाचा आज दुसरा दिवस असून जिल्हा प्रशासनानं अद्याप कोणत्याही प्रकारची पर्यायी वितरण व्यवस्था केली नसल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे जिल्ह्यातील पाच लाख सत्तर हजार रेशन कार्डधारकांना शासनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या रे रेशनवरील धान्याला मुकावं लागणार अशी भीती व्यक्त होतीये